अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील कदनाईक माध्यमिक विद्यालय येथे माणुसकी समूहातर्फे 101 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हा अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या पत्नी सौ रुपाली क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये 101 वृक्षारोपण करून वेगळा आदर्श समाजासमोर त्यांनी प्रस्थापित केलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक सुमित पंडित हे होते। त्यांनी आपल्या भाषणात मुलांना पर्यावरणाविषयीची माहिती दिली। समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हे समजावून सांगितले। याप्रसंगी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील, राजू नाईक, राजमल सिंग नाईक, मुख्याध्यापक PS पाटील सर, GN पाटील सर, ND सुशील सर, खोडपे सर, चौधरी सर, विद्यार्थी, विद्यार्थिनी, माणुसकी ग्रुप सदस्य, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते। आवाजातच तुमची ताकद आहे मित्रांनो, कोणाची ताकद नाही तुम्हाला बोलू द्यायला, पण तुम्ही घाबरताय, तुम्ही घाबरणं बंद करा। आता तुम्हाला साधं पर्यावरण म्हणजे काय, उद्या जर तुम्हाला बोर्डाला टिपा लिहामध्ये आलं किंवा एखादा प्रश्न आला थोडक्यात उत्तरे सांगा, पर्यावरण म्हणजे काय, किती सोपं उत्तर आहे। मी सातवी शिकलेला माणूस तुम्हाला सांगतोय, तुरीच्या डाळीचं वरण की मुगाच्या डाळीचं वरण, मी शिकलेलो नाही ना। तुम्ही 10वीपर्यंत पोहोचलात, मग तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की नाही, द्यायला पाहिजे की नाही। तुम्हाला सरांनी शिकवलं नाही का पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर हे झाड हलतंय, वर बघा, यालाच पर्यावरण म्हणतात, म्हणतात की नाही? वृक्षांनाच पर्यावरण म्हणतात की नाही? हे आपल्या परिसरामध्ये जे वृक्ष आहे ते पर्यावरणाचाच एक भाग आहे की नाही? मग किती सोपं उत्तर आहे, मग तुम्ही घाबरता कशाला? आज खूप सुंदर योग आला आहे, मला कुणी 500 रुपये बी दिले ना सर, मी कुठे बोलत नाही, पण माझा जीव तुटतो तुमच्या विद्यार्थी मित्रांसाठी। आज जेम आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले घरामध्ये, इथे बसलेल्यांपैकी आई वडिलांचं दर्शन घेणारा प्रामाणिक विद्यार्थी कोणी खरं हात वर करा। पर सकाळी येता येता मंदिरात दर्शन घेणारा विद्यार्थी कोणताही हात वर करा, देवाचं दर्शन घेणारा कोणीच घेत नाही देवाचं दर्शन, मंदिरात पाया पडत नाही, समोरून मिस कॉल देत नाही असं कोणी नाही का? कोणीच नाही दर्शन नाही घेत कोणीच देवाचं, हात वर करायला काय होत? 1, 2, 3, 4, 5 जण, बाकीचे फक्त त्यांच्याकडे बघणार आहे का देवाकडे? दर्शन घेत नाही का तुम्ही? घेतो, मिस कॉल देतो फक्त बाहेरून। विद्यार्थी मित्रांनो, शोकांतिका आहे, आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो, पण आपले खरे देव आपले आई बाबा आहे यांचा कधी तुम्ही विचार केला का? सकाळी सगळं सोडून तुम्हाला आई तयार करून देते शाळेसाठी, पण तुम्ही तिचं दर्शन घेण्यासाठी तुमची कंबर दुखते का वाकायला? मग का तुम्ही आई वडिलांचं दर्शन घेत नसाल? पैसे लागतात का? शरम वाटते मात्र आपल्या स्वतःच्या आई वडिलांचं दर्शन घ्यायला शरम वाटते, ही एक गोष्ट पक्की आहे, नाही वाटत? मग का घेत नाही? एकानेही हात वर केला नाही की मी दर्शन घेतो। तुम्हाला माहित होतं आमचा कॅमेरा चालू आहे, आम्ही तुमच्याकडे फिरवणार आणि तुमच्या घरी येऊन विचारणार,
असं आहे का काही? दररोज नित्यनेमाने आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, हेच आपले आई वडील देव आहेत. आणि घराच्या बाहेरून निघाल्यानंतर गुरुजी हे आपले देव आहेत. चले पाहती या ठिकाणी आदरणीय सुमित भाऊ आले, त्यांच्या समेत त्यांची टीम आली, हे सर्वजण या ठिकाणी समाजसेवेरूपी एक काम करत असतात. जे आज लोक आपल्या आपल्या सर्व कामानिमित्त आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात, पैशांच्या मागे धावतात, पैसा कमवणे हाच त्यांचा उद्देश असतो. परंतु असेही समाजामध्ये लोक आहेत सेवाभावी वृत्तीचे, समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलं की ते आपलं दैनंदिन काम सोडून समाजसेवेचं व्रत घेऊन पुन्हा राज्यभर काम करता आहेत. त्यानिमित्तानं मी आमच्या विद्यालयातर्फे मुख्याध्यापक म्हणून त्यांचं पुनश्च स्वागत करतो आणि त्यांना पुढील प्रेरणा मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांनी असेच पुढे महाराष्ट्रभरनी पूर्ण देशभर कार्य करावे अशी परमेश्वर प्रार्थना करतो. जय हिंद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.